आज नेवासा येथे देवगड देवस्थानमध्ये पूर्ण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आज देवगड येथे भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती झाली. महर्षी व्यासांचंही आज आपण पूजन करत असतो आणि गुरुपूजने हा सर्व महोत्सव देश विदेशामध्ये जिथं जिथं भारतीय माणसं आहेत तिथं तिथं साजरा होतो. श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबांच्या कृपेने इथेही सर्व भक्तगण दरवर्षी 2-2.5 लाखाहून एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने हा कार्यक्रम पार पाडत असतात. परंतु यावर्षी ह्या कोरोनाच्या आजारामुळं भक्तांच्या गर्दीविना अतिशय अत्यल्प भक्तांच्या सान्निध्यामध्ये आताच आरती झालेली आहे आणि गुरुचं पूजन झालेलं आहे. शेवटी सर्व भक्तांनी एकच आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या अंतःकरणातला देवाविषयी गुरुविषयी जो भाव आहे तो असा दृढ ठेवावा. पूजन करताना मानसिक पूजन करायचे, आपण आपल्या घरीच राहून आपल्या गावातच थांबून हा सर्व कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. आपली जी श्रद्धास्थानं आहेत, जी गुरु महाराज आहेत, त्यांचा फोटो त्यांची प्रतिमा असेल त्या प्रतिमाला हार घालायचा, पूजा करायची, आरती करायची, कुठेही गर्दी करता कामा नये. त्याप्रमाणे या सर्व नियमाचं पालन केंद्र सरकार राज्य सरकार आपल्याला नेहमी सांगत असतं, ते सर्वांच्या हिताचं आहे. त्यांची जे आपली जे नेते मंडळी आहेत, जे विद्यमान सत्ताधीश आहेत, ते सर्वांच्या सुखाकरताच तळमळून राहिले. शासकीय नियम सर्व सांभाळून आपण आताच पंढरपूरची वारी मनोमन वारी केलेली आहे, त्याप्रमाणे गुरुपौर्णिमाही आज मनातून साजरी केलेली आहे. परंतु नित्यनेम म्हणून अत्यल्प माणसामध्ये पूजा अर्चा उपासनेचे जे उपचार आहेत ते करणं गरजेचं आहे, ते उपचार आपण केलेले आहेत आणि सर्व भक्तांनी याला साथ दिलेली आहे. कुठलीही गर्दी न करता हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. सारोमत तालुका वार्ताहर रमेश शिंदे.